मा इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यु ही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला संभाजी बाधा समाले संभाजी शिव बासम जगले संभाजी सिंहासम गेले संभाजी जगी अमर झाले पाण्याच्या थेंबा थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेला सळसळत्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनामनात धगधगता ठेवा कारण अनाजी रूपी घरभेद्यांची कटकारस्थान आणि औरंग्यारूपी असुरांची आक्रमण वाढतच राहतील या ना त्या मार्गानं विषप्रयोग होतच राहतील या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातला संभाजी रूपी अंगार ज्वालामुखी बनून उफाळून येईल आणि सळसळेल पुन्हा मराठमोळ्या थंब्यांमध्ये मराठ्यांचं तेच रक्त तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाराचे कोर तळपू दे पुन्हा शिवप्रभूंच्या कृतीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध आणि तुमतुमू दे सह्याद्रीच्या कडे कपारी एकाच घोषणेनं हर हर आजचा एक स्पेशल व्हिडिओ हा तुमच्यासाठी केलाय आणि हा स्पेशल व्हिडिओ यासाठी आहे की शिवपुत्र संभाजी हे महानाट्य संपत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर अवघ्या काही वेळात पूर्ण भरझरी पेहरावातले शंभूराजे पुन्हा प्रेक्षकांसमोर येतात ही भावना हीच आहे की लहान लेकरांना घेऊन जेव्हा पालक येतात
तेव्हा माझ्या पुढच्या पिढीच्या प्रत्येकाच्या नजरेत हे राजबिंडे छत्रपती संभाजी महाराजच राहिले पाहिजेत आणि त्यासाठी आमची संपूर्ण टीम काय मेहनत करते आणि ती काय धावपळ असते ते दाखवण्यासाठी हा तुम्हाला हा व्हिडिओ मुद्दाम केलेला आहे. पण जरूर हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजात साठवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी जबिंदा मैदान बीड बायपास इथे जरूर या. शेवटचे दोन प्रयोग राहिले छत्रपती संभाजीनगर मधले आणि त्यानंतर 21 जानेवारी पासून नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा थरार रंगणार आहे. जय शिवराय.